काँग्रेसच्या गोटातून आलेली आणखीन एक महत्वाची बातमी, नुकताच अहमदनगर पॅटर्न चर्चेत आलेला होता सत्तेचा, पण त्यासंदर्भात नगर महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाईचे संकेत सध्या मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून. नगरसेवकांचं निलंबन होऊ शकतं. नगरसेवकांनी या संदर्भातल्या स्पष्टीकरणासाठी 5 दिवसांच्या मुदतवाढीची देखील मागणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे यासंदर्भात सातत्यानं मागणी होतीये की त्यांच्यावर कारवाई केली जावी, पण अहमदनगरमध्ये भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर आता कठोर कारवाई होऊ शकते, कदाचित त्यांचं निलंबन होऊ शकतं अशी देखील माहिती आता कळते आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ही एक महत्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या या नगरसेवकांवर नेमकी काय कारवाई होते याबद्दल उत्सुकता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत या कारवाईबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती कळते. यासंदर्भात स्पष्टीकरण देता यावं यासाठी 5 दिवसांच्या मुदतवाढीची मागणी या संबंधित नगरसेवकांनी केली आहे. आणि आता बातमी आहे पुण्यातल्या मेट्रो संदर्भातली बातमी आहे. नागरिकांनी नेमकं आज काय केलं, नागरिकांचा विरोध कोणत्या गोष्टीला आहे हे सांगणारी ही बातमी आहे. येरवडा ते रामवाडी या मेट्रो मार्गात बदल होतोय. कल्याणी नगर भागातून ही मेट्रो जाणार आहे आणि या भागातली निसर्ग संपदा त्यामुळे धोक्यात येते, त्यामुळे कल्याणी नगर आणि शास्त्रीनगर भागातले शेकडो रहिवासी आज असे रस्त्यावर उतरले होते. मानवी साखळी करून या मार्गातल्या बदलाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. 2 आठवड्यांपूर्वीच सलीम अली अभयारण्य भागातून जाणाऱ्या मेट्रोला देखील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. मेट्रो आम्हाला पाहिजे आहे, पण मेट्रो लोकांसाठी पाहिजे, नुसतं नावासाठी नको. आणि तुम्ही काय करताय, जिथे तुम्हाला पॅसेंजर मिळणार नाहीत, क्लायंट मिळणार नाही, तू पण तिथून देता का? लवकर करायचं आहे इलेक्शनसाठी, लवकर करायचं आहे पण दाखवायला. पर्यावरणाला सेव्ह केलं पाहिजे. पहिल्यांदा पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे आणि नंतर मेट्रो झाली पाहिजे. डायरेक्ट गेली तर सर्वांना फॅसिलिटी भेटणार, तिकडे आत येऊन कोणाला भेटणार आहे तेवढा फायदा? आतला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो एखाद्या स्टेशनच्या लोड घ्यायला तेवढा तयार नाही आहे. तिथले एरिया आय मीन गल्लीज रस्ते लहान आहेत, तर ह्या गोष्टी सगळा विचार करायला पाहिजे. पुढची बातमी आपण बघणार आहोत साताऱ्याची बातमी. आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले एका कार्यक्रमात जेवण वाढताना दिसत होते. हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तिथे खुद्द शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनीच जेवण तिथे वाढलं, महाप्रसाद देत होते ते, आणि त्यामुळे हा सध्या व्हिडिओ सध्या गाजतोय. मेढा तालुक्यातल्या जावळी इथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसंगी महाप्रसाद दिला जात होता आणि त्यांनी पंक्तीतल्या नागरिकांना पुरणपोळीचं टोपलं घेऊन थेट वाढायला सुरुवात केली, त्यामुळे सगळेच जण अवाक झाले. बातमी औरंगाबाद मधली. डीफार्मचे विद्यार्थी 3 दिवसांपासून उपोषण करत आहेत, त्यांच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे. डीफार्मच्या विद्यार्थ्यांनी कोर्सचं पूर्ण केलेला आहे, पण बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर सातत्यानं जाणवते. पदनिर्मितीला मंजुरी नाहीये, त्यामुळे हा कोर्स केला तरी विद्यार्थ्यांना नोकरी नाहीये. तक्रारी करण्यात आली, आंदोलनं देखील झाली, पण या विद्यार्थ्यांकडे कुणीही लक्ष देत नाहीये. औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तालयासमोर हे सगळे विद्यार्थी उपोषणाला बसलेत.